नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मत्ते पवार सर या यूट्यूब चैनल वर मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते है। सेतु अभ्यासक्रम म्हणजेच ब्रिज कोर्स दिवस 23वा, इयत्ता 7वी, विषय भूगोल। चला पहा विद्यार्थी मित्र, संदर्भ घेत आहोत इयत्ता 6वीचा घटक आहे खडक आणि खडकांचे प्रकार। अध्याय निष्पत्ती महाराष्ट्रातील खडक प्रकार नकाशाचा वापर करून सांगतो। पहिले काही बाबी आठवून पाहू। जसं पहा खडकांचे प्रकार कोणते, पहा विद्यार्थी खडकांचे एकूण किती प्रकार पडतात निर्मिती प्रक्रियेनुसार, 3, 1 अग्निजन्य खडक, 2 गाळाचे खडक, 3 रूपांतरित खडक। मदत पाहिजे असेल घरातील वडीलधाऱ्या मंडळांची मदत, शिक्षकांची किंवा आपल्या मित्र मैत्री। इयत्ता 6वीच्या भूगोलाचे पाठ्यपुस्तक खाली नकाशाचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या। पहा विद्यार्थी नकाशा कशाचा आहे, महाराष्ट्र राज्याचा। मग काय दाखवले, प्रमुख खडकांचे वितरण। खडकांचे एकूण किती चार प्रकार दाखवले, 4। हे बघा, बेसॉल्ट खडक, ग्रेनाइटचा खडक, जांबा खडक आणि स्तरित खडक। या कलरनुसार आपल्याला ते लक्षात येईल खडकांचे। 1, नकाशाच्या आधारे कोणता खडक महाराष्ट्रात सर्वात कमी जिल्ह्यांमध्ये आढळतो, पहा हा कलर। मग उत्तर आहे त्याचं जांभा खडक। राज्यात सर्वाधिक आढळणारा खडक कोणता, बघा हा सगळा कलर दिसतोय आपल्याला, दिसतोय ना, मग हा कोणता आहे, हे बघा बेसॉल्ट खडक। कोणता खडक आढळतो, मग बेसॉल्ट खडक। 3, स्तरित खडक कोठे आढळतो, बघा स्तरित कलरचा कोणता आहे, पिवळा आहे, म्हणजे बघा नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती। बघा नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती या ठिकाणी स्तरित खडक आढळतो। आपल्या राज्यात आढळणारे प्रमुख खडक प्रकार कोणते, हे बघा बेसॉल्ट खडक, ग्रॅनाइट खडक, जांबा खडक आणि स्तरित खडक। पॉज करून सुंदर अक्षरात लिहून अधिक माहितीसाठी या लिंक वापरू शकता किंवा 6वीचे पाठ्यपुस्तक। खडकांच्या प्रकारानुसार जिल्ह्यांची यादी करा। 1, बेसॉल्ट खडक जो जास्त आढळतो, 2-3 उदाहरण देतो, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद, वाशिम, बीड, परभणी याशिवाय अनेक जिल्ह्यांमध्ये आढळतो, जागेअभावी कमी नावे। ग्रेनाइट गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नांदेड, नागपूर। जांभा खडक सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर। स्तरित खडक नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला आणि अमरावती। अधिक मदतीसाठी आपण लिंक वापरू शकता किंवा इयत्ता 6वीचे भूगोलाचे पाठ्यपुस्तक। चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागात येथेच थांबूया। पाठ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि पाठाला लाईक नक्की करा। चला भेटूया उद्याच्या भागात। सगळ्यांचे धन्यवाद, सगळ्यांना नमस्कार।